नमस्कार श्रीनंदन रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण दुधी भोपळ्याचे पराठे कसे बनवायचे ते बघणार आहोत खायला अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे हे बघू शकता तुम्ही अगदी पातळ आणि खुसखुशीत कुश आहेत त्यासाठी मी घेतला आहे दुधी भोपळा तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये पराठे बनवायचे असतील तेवढ्या तेवढ्या प्रमाणात तुम्ही भोपळा घेऊ शकता मी अर्धा भोपळा घेतला आहे हा भोपळा अगदी कवळा आहे याची आपण सुरुवातीला साल काढून घ्यायची आहे बाजारातून आणतानाच आपण कोवळा बघूनच दुधी भोपळा आणायचा आहे म्हणजे पराठे अगदी छान लागतात त्याचे हे बघू शकता तुम्ही सगळी साल मी काढून घेतली आहे हा भोपळा आता आपण किसून घेऊयात तुम्ही मोठ्या किंवा बारक्या किसनीने खिसू शकता मी मध्यम आकाराचा किसून घेतला आहे अगदी बारीक किसून घेतला तरी चालू शकतो एक आपण परातीमध्ये काढून घेऊयात ज्यामध्ये आपण पीठ मळून घेणार आहोत त्या भांड्यामध्ये हा भोपळा काढून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ मिक्स करणार आहोत या, या वाटीने मी भोपळ्याचा किसमुळजून घेतला होता दीड वाटी किसाला दीड वाटी मी गव्हाचं पीठ वापरणार आहे भोपळा खिसून जास्त वेळ ठेवायचा नाही नाहीतर तर काळा पडतो आणि त्याचा कलर बदलतो चवही देखील बदलते त्यामुळे लगेच पीठ आपण मळून घ्यायचं आहे आता यामध्येच आपण एक चमचा मैदा घालून घ्यायचा आहे जास्त प्रमाणात घालायचा नाही फक्त बाइंडिंगसाठी आपण मैदा यामध्ये घालणार आहोत मैदा जर नसेल घालायचा तर नाही घातला तरी चालू शकतो त्या बेसन त्यामध्येच आता दोन चमचे बेसनपीठ बेसनामुळे कुसखुशीत होतात आपले पराठे यामध्ये आता आपण लसूण घालायचं आहे एक चमचा बारीक चिरून घेतलेला लसूण आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ठेचून देखील घेऊ शकता किंवा त्याची पेस्ट बनवली तरी चालू शकते एक चमचा लाल तिखट तिखट जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त वापरलं तरी चालेल अर्धा चमचा हळद एक चमचा जिरे जिऱ्याच्या ऐवजी तुम्ही त्याची पूड वापरली तरी चालू शकते जिरा पूड वापरली धनापूड वापरली तरी छान लागतात पराठे तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते तुम्ही यामध्ये वापरू शकता एक चमचा तीळ तिळामुळे खमंग लागतात त्यामध्येच आता आपण एक चमचा ओवा घालणार आहोत ओवा घालताना हाताने चुरडून घालायचा त्यामुळे ओव्याचा स्वाद छान लागतो आता यामध्ये किसलेलं आलं एक चमचा तुम्ही आला आणि लसणाची पेस्ट करून यामध्ये वापरली तरी चालू शकते मला चिरलेला लसूण खूप आवडतो त्यामुळे मी त्यामध्ये चिरूनच टाकणार आहे आता हे सगळं आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भोपळ्यामध्ये पाणी असतं आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज नाही यामध्येच आपण आता दोन चमचे दही घालून घेणार आहोत दह्यामुळे आणि दुधी भोपळ्यातील पाण्यामुळे हे पीठ व्यवस्थित मळलं जातं यामध्ये जादाचं पाणी आपल्याला घालावं लागत नाही मरदून व्यवस्थित घेतलं तर व्यवस्थित पीठ मिक्स होतं जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुमचं जर पीठ जास्त असेल पराठ्याचं तर यामध्ये तुम्ही अर्धी वाटी दही वापरू शकता यामध्ये आता आपण मीठ घालायचं आहे माझ्याकडून मग मा अशी कोरडे पदार्थ मिक्स करताना मीठ घालायचं विसरलं होतं चवीनुसार मीठ आपण मिक्स करून घेऊयात यामध्ये जेवढ्या प्रमाणात भोपळ्याचा कीस असेल तेवढ्या प्रमाणातच आपण गव्हाचं पीठ यामध्ये घालायचं आहे हे बघा अगदी चपातीची कणिक असते त्याप्रमाणे मऊ मळून घेतली आहे यामध्ये आता आपण कसुरी मेथी घालूयात बारीक कट करून कसुरी मेथी पूर्णपणे ऑप्शनल आहे पण खमंग लागण्यासाठी मी यामध्ये कसोरी मेथी घालत आहे नसेल तर नाही घातली तरी चालू शकते त्याऐवजी तुम्ही यामध्ये कोथिंबीर घातली तरी छान लागते हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे पीठ आता दहा मिनटं पण भिजत ठेवूयात दहा मिनटं पीठ व्यवस्थित भिजलं आहे आता याचे आपण पराठे लाटून घेऊयात तुम्हाला जेवढ्या आकाराचे पराठे बनवायचे असतील तेवढ्या आकाराचा गोळा घ्या पिठाचा हे बघू शकता तुम्ही मध्यम आकाराचा गोळा मी घेतला आहे आलू पराठा असतो त्याप्रमाणे आपण जाड नाही लाटणार ना आहे चपातीप्रमाणेच अगदी पातळ लाटून घेणार आहेत हे पराठे आपण अगदी छान आणि नरम होतात हे हे बघू शकता अशा पद्धतीने आपण लाटून घ्यायचं आहे मी पराठ्याचं प्रमाण परत एकदा सांगते तुम्हाला दीड वाटी किसासाठी दीड वाटी गव्हाचं पीठ एक चमचा मैदा आणि दोन चमचे वेसन वापरलं आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे दही घातलं आहे अशा प्रमाणात आपण जर पराठे बनवले तर अगदी कुसखुशीत होतात आणि छान लागतात चवीला देखील आणि दोन ते तीन दिवस चांगले टिकतात हे पराठे मऊ होतात अगदी छान आता हा पराठा आपला लाटून झाला आहे तो मी भाजून घेत आहे दोन्ही बाजूनी त्याला तेल लावून मी भाजत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप लावून भाजले तरी छान लागतात असा खरपूस रंगावरती आपण पराठा भाजून घ्यायचा आहे आता हा आपला पराठा तयार झाला आहे अशाच पद्धतीने राहिलेले पराठे मी लाटून घेते हे बघू शकता तुम्ही अगदी मऊ आहे पातळ लाटला आहे प्रवासामध्ये नेण्यासाठी हे अगदी छान रेसिपी आहे दोन ते तीन दिवस आरामात टिकतात हे पराठे तुम्ही लोणच्यासोबत दह्यासोबत सॉससोबत किंवा असे देखील कोरडे खाल्ले तरी छान लागतात लहान मुलांसाठी पौष्टिक अशी ही छान रेसिपी आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही श्रीनंदन रेसिपीज या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद